राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी मोबाईल वापसी आंदोलन सुरू केले. सेविकांनी काम बंद आंदोलनाचा इशाराही दिला आहे. राज्यामध्ये सध्या 2,20,000 अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. यामधल्या 1,05,500 अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिलेले आहेत. मात्र हे मोबाईल वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे नवीन ॲप्लिकेशनसह काम करताना अडचणी येत आहे. याचा निषेध म्हणून राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी मोबाईल वापसी आंदोलन सुरू केलंय. आयटेक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने राज्य परिषदेच्या सदस्या तथा वैजापूर तालुका अध्यक्षा शालिनी पगारे यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर येथे तालुक्यातील शिवूर, मनूर, लोणी खुर्द, खंडाळा, लाडगाव विभागाअंतर्गत अंगणवाडी सेवकांचे एकूण 125 मोबाईल जमा करून तालुका कार्यकारिणीच्या उपस्थितीत बालविकास प्रकल्प अधिकारी रामेश्वर खडसे यांच्याकडे मोबाईल सुपूर्द करून मोबाईल वापसी आंदोलन करण्यात आले. मोबाईल सतत नादुरुस्त होणे, जुने व्हर्जन असणे, हँग होणे, मोबाईलची मेमरी स्टोरेज कमी असणे, तसेच सर्व्हिस सेंटरला दुरुस्तीसाठी नेल्यास अव्वाच्या सव्वा बिले आकारणे आणि बिले सेविकालाच भरावे लागणे, पोषण ट्रॅकर ॲप मराठीऐवजी इंग्रजीत असणे आणि या इतर कारणांमुळे आयटकने मोबाईल वापसी आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचा निषेध नोंदवण्यात आलाय. जिल्ह्यातील 48 पैकी वैजापूर तालुक्यातील सर्वात जास्त 25 मोबाईल हे नादुरुस्तीसाठी आधीच जमा करण्यात आले. ही एक शासनासाठी शर्मेची बाब असून आता मोबाईल वापसी आंदोलनातून धडा घेऊन नव्याने चांगल्या दर्जाचे मोबाईल किंवा टॅब देण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. यावेळी आयटकच्या तालुका अध्यक्षा शालिनी पगारे यांच्यासह तालुका उपाध्यक्ष पंचशिला धनेश्वर, रंजना माळी, कार्याध्यक्ष शोभा तांदळे, शालिनी घोगरे, सचिव मंदाकिनी जाधव, सहसचिव अनिता गरुड, शिला दंडारे, शैला बोराडे, ज्योती खडके, मनीषा कुलकर्णी, सविता जाधव, संगीता गव्हाळे, रत्ना गोंधळे, मंगला रसाळ, भामाबाई थोरात, ज्योती भास्कर, जनाबाई मोरे, शोभा वैराळ आदींसह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. संजय पगारे, एमसीएन न्यूज, शूर. गेल्या 17 ऑगस्ट पासून राज्यभरामध्ये मोबाईल वापसी आंदोलन हे आयटकच्या अंतर्गत चालू आहे. कृती समितीने एकत्र बैठक घेऊन मोबाईल आपल्याला जे मोबाईल मिळाले शासनाकडून ते निकृष्ट दर्जाचे असून काहीतरी काही मोबाईल हे कार्यालयात जमा आहेत, काही मोबाईल बंद पडलेले आहेत आणि जे मोबाईल दिलेले आहेत त्यामध्ये पूर्णपणे डाटाही बसत नाही. ही मागणी असताना शासनाकडून दबाव टाकला जातो की तुम्ही पोषण ट्रॅकर ॲपमध्ये ही माहिती भरा. आपण जर म्हटलं की आमच्याकडे मोबाईल नाही आहे, शासनाचे दिलेले मोबाईल खराब झालेले, तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये सर्व माहिती भरली जाते. त्या कारणाने आम्ही काय म्हणतो ना बजेगा बासना ना रहेगा बासना बजेगी पासून ह्या अनुषंगाने जे मोबाईल आहेत शासनाचा जो दबाव आहे तो पोषण ट्रॅकरसाठी ते निकृष्ट दर्जाचे मोबाईल आम्ही आज वैजापूर प्रकल्प कार्यालयामध्ये जमा केलेले आहे.